नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी आज परत एकदा आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन भरती, 12वी पासवरची जी भरती नाविक जनरल ड्युटी, तर भारतीय तटरक्षक दलामधील ही भरती आहे. तर यासाठी सर्वांनीच लवकरात लवकर अर्ज करा, कारण खूप कमी कालावधी यांनी दिलेला आहे, 8 दिवस फक्त. तर बघूया आपण नोटिफिकेशन. तर आजच्या नोटिफिकेशनमध्ये महत्त्वाची जी माहिती आहे ती आपण बघणार आहोत. तर यामध्ये जॉईन इंडियन कोस्ट गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची भरती आहे. तर नेव्ही म्हणजे माहितीच असं सर्वांना, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समधून डॉकॅटसाठीच्या भरती घेतली जाते. ॲज अ नाविक पदासाठी भरती आहे, 10+2 12वीसाठी भरती आहे. 2/2020 हा नोटिफिकेशन नंबर आहे. ज्यावेळी आपण साईटवर माहिती बघत असतो त्यावेळी हा नोटिफिकेशन नंबर खूप महत्त्वाचा असतो. ह्या नोटिफिकेशन नंबरवर आधारितच आपल्या भरती संदर्भात माहिती आपल्याला मिळत असते. यानंतर महत्त्वाची माहिती जी आहे ती म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवण्यात आलेले आहेत. ॲप्लिकेशन ही सर्व ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे आणि फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती 26 जानेवारीपासून सुरू होत आहे आणि 2 फेब्रुवारी 2020ला फॉर्म सबमिट करण्याची मुदत संपत आहे. तर फक्त आपल्याकडे मिळणारा कालावधी हा 8 दिवस आहे. तर सर्वांनीच त्याची काळजी घ्या. 8 दिवसामध्ये हा फॉर्म लवकरात लवकर सर्वाधिक मुलांनी भरा, त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ॲप्लिकेशन फक्त मेल कॅन्डिडेटसाठी आहे, फ्रॉम मेल इंडियन नॅशनल्स. एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एज ॲज प्रेस्क्राईब बिलो फॉर रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ नाविक जनरल ड्युटी. तर ही पोस्ट ऑफ नाविक आहे, त्यासाठीचं जे एज्युकेशन आहे ते 10+2 12वी पास विथ मॅथ अँड फिजिक्स. मॅथ आणि फिजिक्स घेऊन 12वी सायन्स पास असावे आपण, कारण मॅथ आणि फिजिक्स सायन्समध्येच असतात. तर 12वी सायन्ससाठी ही जागा आहे. त्यानंतर आपल्याला मिनिमम 50% अट घालण्यात आलेली आहे. तर आपल्याला मिनिमम 50% मार्क हे पडलेले असावा, हे एक महत्त्वाचं लक्षात असू द्या. त्यानंतर एज क्रायटेरिया जो सांगण्यात आला आहे तो 18 ते 22च्या दरम्यानची मुलं यासाठी एलिजिबल आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पाठवा, कारण डॉकयार्डमध्ये GDEमध्ये भरती होण्यासाठी वयाची अट ही खूप कठीण आहे. खूप कमी वयाची मुलं त्या ठिकाणी भरती होतात. 1 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्यासाठी ही भरती आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणेच SC ST साठी 5 वर्ष सूट मिळणार आहे, 3 वर्ष OBC साठी सूट मिळणार आहे. त्यामुळे SC ST कॅन्डिडेट्स हे 27 वर्षापर्यंत आणि OBC कॅन्डिडेट्स हे 25 वर्षापर्यंतचे सर्वजण यासाठी अर्ज करू शकतात. तर यासाठीची पेमेंट स्केल जी आहे ती थर्ड लेवलची पेमेंट स्केल 21,700 हा बेसिक पे, याला जोडी इतर अलाउन्स सर्व प्रकारचे मिळत असतात. हे माहितीच असेल आपल्याला. व्हॅकन्सी टेबल आपण बघणार आहोत. व्हॅकन्सी टेबलमध्ये अनरिझर्व कॅटेगरीसाठी 113, त्यानंतर EWS साठी 26, OBC साठी 75, ST साठी 13, SC साठी 33, टोटल 260 जागांसाठी ही भरती आहे. तर 260 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रमोशन आणि प्रॉस्पेक्ट्स एक्सिट इन टू द रँक म्हणजेच प्रधानाधिकारी यांच्या विथ द पे स्केल, म्हणजेच प्रमोशननुसार प्रमोशन होतो प्रधानाधिकारीपर्यंत हे पद जाऊन, 47,600 पे लेवल 8, म्हणजे हा खूप मोठा पगार आहे मित्रांनो. विथ डेअरनेस अलाउन्स प्रमोशन टू द ऑफिसर, या प्रकारचे प्रमोशन होऊन आपल्याला या ठिकाणी मोठ्या पगाराच्या नोकरीपर्यंत या ठिकाणी जाता येतं. नावल डॉकयार्डमध्ये प्रमोशनसुद्धा खूप लवकर होतं, ही गोष्ट कदाचित जास्त लोकांना माहीत नसेल, परंतु लवकर प्रमोशन होतं विद्यार्थी मित्रांनो. आणि यानंतर ऑदर बेनिफिट्स या ठिकाणी देण्यात आलेले, पण ते आपण बघणार नाही आहे. ऑनलाईन आपल्याला अप्लाय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला साईट देण्यात आलेली आहे joinindiancoastguard.go.in. तिथं ऑपॉर्च्युनिटीजमध्ये जाऊन आपल्याला हा नोटिफिकेशन बघून अर्ज फिलअप करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाची जी आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे आपला यूट्यूब चॅनल मित्रांनो, माझी नोकरी RK, ज्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. मी नेहमीप्रमाणेच अशी नवनवीन माहिती आणि नवनवीन भरती आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तर आपला यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याप्रमाणेच जी परीक्षा आहे, परीक्षेमध्ये आपल्याला जे सेंटर्स निवडायचे एक्झाम सेंटर्स, त्याबद्दलची माहिती
ऑल इंडियामध्ये भरपूर एक्झाम सेंटर्स आहेत, त्यापैकी आपण आपल्या जवळचे एक्झाम सेंटर्स हे बघणार आहोत. तर यामध्ये आपण येतो वेस्ट झोनमध्ये. तर महाराष्ट्रासंदर्भातची जवळची बातमी मी तुम्हाला सांगतो, आपण येतो वेस्ट झोनमध्ये. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. वेस्ट झोनमध्ये आपल्याला मुंबई हे वेस्ट झोनमध्ये येतं. महाराष्ट्रात दमण, दीव अँड दादरा नगर हवेलीसाठी वेस्ट झोनमध्ये मुंबई हे सेंटर देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे ही होती विद्यार्थी मित्रांनो आजची भरती. यामध्ये आपल्याला ग्राउंड द्यायचं आहे आणि ग्राउंड हे खूप सोपं ग्राउंड आहे. यामध्ये 3 इव्हेंट आहेत, 1600 मीटर पळायचे 7 मिनटामध्ये, त्यानंतर 20 स्कॉटअप्स म्हणजे उठक बैठक, दंड बैठका ज्याला आपण म्हणतो, त्या दंड बैठक आपल्याला फक्त 20 मारायच्या आहेत आणि 10 पुशअप मारायचे. तर एकदम इझी असं हे मैदान आहे. तर त्याची तयारी आपण सहजासहजी कोणीही करू शकता, काही विशेष असं त्यामध्ये काही नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती भरतीसंदर्भात. तर या भरतीसंदर्भात अजून कसली अडचण वाटल्यास आपण मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकतात आणि ती सर्व माहिती मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तरं देऊ शकतो. या प्रकारची ही भरती आहे इंडियन कोस्ट गार्ड. तर 2 फेब्रुवारी ही लास्ट डेट आहे, महत्त्वाची डेट लक्षात असू द्या मित्रांनो. आणि लवकरात लवकर अर्ज भरून लवकरात लवकर सर्वांनी फॉर्म सबमिट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सिलेक्ट व्हा. धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.